जय जय रघुवीर समर्थ सज्जन हो आज आपण नवविधा भक्तीमधील समास सातवा दास्य भक्ती बघत आहोत दास्य भक्तीबद्दल मी समासाचं वाचन झाल्यानंतर दोन शब्दात सांगेनच पण एक समासाची सुरुवात करताना डोक्यात फक्त एवढं एकच ठेवा की आपल्या समर्थांनी स्वतःचं नाव काय घेतलं होतं तर रामदास जे रामाचे दास होते ते आपले समर्थ ते आपल्याला दास्य भक्ती कशी शिकवत आहेत ते लक्षात घ्या म्हणजे दास्य भक्ती म्हणजे काय हे नक्की आपणास कळेल जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम मागा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान सातवी भक्ती श्रीराम सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधचे असावे देवद्वारी श्रीराम देवाचे वैभव सांभाळावे न्यूनपूर्ण पडोचिने दावे चढते वाढते वाढवावे वाड़ भजनदेवाते श्रीराम देवालये करावी। मोडली सरोवरे बान्धावी सोफे धर्मशाला नूतनची कार्ये श्रीराम नाना रचना जीर्णजर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडिले कार्य ते सत्वर चालवित जावे श्रीराम गजरथ सिंहासने चौकिया सिविका सुखासने विमाने ची करावी श्रीराम मेघडंब्रे छत्रे चामरे सूर्यापाने निशाणे अपारे नित्य नूतन अत्यादरे सांभाळित जावी श्रीराम नाना प्रकारी ची आने, वयसावयाचि उत्तमस्थाने बहुविधसुवर्णासने यत्ने करी श्रीराम भुवने कोठड्या पेट्या मान्दुसा राञ्झण कोहली घागरी बहुवसा सम्पूर्णद्रव्यांश ऐ सा अतियत्ने करा वा श्रीराम विवरे, तळघरे स्थले गुप्त गुप्तद्वारे अनर्घ्ये वस्तुञ्चि भाण्डारे यत्ने करित जावि श्रीराम आलङ्कारभूषणे दिव्याम्बरे नानारत्ने मनोहरे नाना मनो नानाधातु सुवर्णपात्रे यत्ने जावी श्रीराम पुष्पवाटिका नानावने नाना नातुवरा वने पावती करावी जीवने तया वृक्षांसी श्रीराम <coughs> नाना नानापशुंजिया शाळा नाना पक्षी चित्र शाळा नाना वाद्ये नाट्य शाळा गुणी गायेक बहुसाल श्रीराम भोजन शाळा सामग्री गृहे धर्मशाला निद्रिस्तान कारणे पडशाला विशालस्थले श्रीराम नानापरिमलद्रव्याञ्चि स्थले श्री नाना नाना स्थळे नाना नानास्थले यत्ने करीत जावी श्रीराम नाना नाना स्थाने भंगले करावी नूतने देवाचे वैभव वचने किति कि बोलावे श्रीराम अति सादर आणि दास्यत्वासही तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही श्रीराम जयंत्या पर्वे महोत्सव असंभाव्य चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती श्रीराम ऐसे वैभव चालवावे आणि नीच ही करावे पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ श्रीराम जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची ते जे अत्यंत आवडी की जे सकळ सेवा श्रीराम चरणक्षाळणे स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूपदीपनैवेद्य श्रीराम शयनाकारणे उत्तमस्थले जळे ठेवावि सुशीतळे गायने रसाळे रागरङ्गे करावि श्रीराम परिमलद्रव्ये फुलेले नाना सुगन्धे लतेले खाद्यफले बहुसाले सन्निद्धचि असावी श्रीराम षडे <coughs> <coughs> सम्मार्जने करावी, उदकपात्रे उदके भरावी वसने प्रक्षालून आणावी उत्तमोत्तमे श्रीराम सकलांसे करावे पारपत्य आलयाचे करावे आतिथ्य ऐसि हे जाणावे सत्य सातवी भक्ति श्रीराम वचने बोलावी करुणे ची नानाप्रकारे स्तुतिचि अन्तरे निवति सकलाञ्ची ऐषेवदावे श्रीराम ऐसि हि सातवी भक्ति निरोपिली यथामति प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी श्रीराम ऐसे दास्य करावे देवाचे येणेची प्रकारे सद्गुरूचे प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे श्रीराम श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्ती निरूपण नाम समास सातवा श्रीराम समर्थ श्रीराम सज्जन हो या दास्यभक्तीबद्दल मी बाकी काहीच सांगणार नाही फक्त एवढं एकच सांगेन की आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या गल्लीत राहतो ज्या चौकात राहतो ज्या गावात राहतो प्रत्येकानं फक्त स्वतःच्या मनाला हा एवढा एकच प्रश्न विचारावा की आपण आपल्या गल्लीतलं देऊळ कधीतरी झाडलंय का हो बघा ज्याने झाडला असेल त्या सगळ्यांना मी इथूनच वंदन करतो पण ज्यांनी झाडलं नसेल त्याने एकदा फक्त हा विचार करावा आपण सहजगत्या देवळात जातो तिथे जर आपल्याला काही कचरा दिसला काही अस्वच्छता दिसली तर आपण पटकन मॅनेजमेंट किंवा ट्रस्टीजनं विचारतो का ओ माणूस आला नाही का पण समर्थ सांगतात त्यावेळेला काय करावं तात्काळ आपल्या भगवंताचं देऊळ आहे ना लगेच आपण झाडायला सुरुवात करावी सज्जनो हे वृत्तीतनं ज्या वेळेला दास्यत्व येतं ना ती खरी दास्य भक्ती आणि समर्थ एक छान आपल्याला ओवी सांगतात ओवी क्रमांक पाच बघा नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे ही ओवी आपल्या वृत्तीवरही घ्यावी सर्व प्रपंचातल्या आघातांमुळे आपली वृत्ती एककल्ली होत असते त्यावेळेला एक प्रकारे जीर्ण जर्जर आपण होत असतो समर्थ म्हणतात त्यांचा करावा जीर्णोद्धार आपल्या वृत्तीचा ज्या आपण जीर्णोद्धार करतो तेव्हाच आपल्याकडनं पड़िले कार्य हे सत्वर आपोआप केलं जातं या नाव दास्य भक्ती बाकी तुम्ही जाणकार आहातच छान अभ्यास करून ही भक्ती समजून घ्या आणि उमजून करावी एवढीच फक्त तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे जय जय रघुवीर समर्थ सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारी खामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ